आणि आता बातमी सांगलीमधून. सांगलीत कॉलेजच्या सिक्युरिटी गार्ड करून मारहाण करण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांना ही मारहाण करण्यात आली आहे. काठीनं बेधम मारहाण करण्यात आलेली आहे आणि यात विद्यार्थी जखमी झालेत. विद्यार्थ्यांचा पाठलाग करून घरात जाऊन पुन्हा मारहाण केली गेले. चार सिक्युरिटी गार्डवर या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलाय. विलिंग्डन कॉलेजमधील हा धक्कादायक प्रकार आहे. सिक्युरिटी गार्ड पियुष जाधवसह प्रणीतवर गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. डायरेक्ट सगळ्यांचं घेणार. मान दाखव तुझी. डायरेक्ट सगळ्यांचं. क्रियादी व त्याचे त्याचा मित्र हे यांचा विलिंग्डन कॉलेज येथून दुपारी काल दुपारी 12:30 दरम्यान तेथील सिक्युरिटी गार्ड सोबत झालेला वाद, या वादात चिडून जाऊन विलिंग्डन कॉलेजमधील सिक्युरिटी गार्ड आरोपी नावे सूरज, सोनल व इतर दोन सिक्युरिटी गार्ड अशांनी त्यांना त्या वादाच्या कारणावरून चिडून जाऊन त्यांच्या घराजवळ येऊन काठीने मारहाण केल्याबद्दल गुन्हा दाखल केलेला आहे. सदर गुन्ह्याचा तपास संजयनगर पोलीस स्टेशन करत आहे.